संचारबंदी असूनही अत्यावश्यक सेवेमुळे किराणा दुकाने सध्या सुरू आहेत, परंतु ग्राहकांची संख्या 50% कमी झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे। राज्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली, परंतु त्यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे। किराणा दुकाने सुरू आहेत। शनिवारपासून सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत किराणा दुकान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे। किराणा दुकाने सुरू असली तरी म्हणावे तसे ग्राहक येत नसल्याची खंत दुकानदारांनी व्यक्त केली आहे। लॉकडाऊनचा परिणाम तर आहे, कारण लॉकडाऊनमुळे गिरक खूप कमी झालेले आहे। 50% वर गिरक कमी सध्या। ऑनलाईनला आहे मागणी, पण जोपर्यंत पासेस मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सप्लाय पण करू शकत नाही। जेव्हा ई पास सुरू होतील तेव्हा आम्हाला सप्लाय करता येईल मालसुद्धा। मागणी आहे ऑनलाईनला। दुकानापर्यंत कस्टमर येते का? कस्टमर मॅक्झिमम तर ऑनलाईन मागणी करतात, दुकानपर्यंत येणार कस्टमर कमी आहे। ग्राहकांची संख्या निम्म्यावर आली आहे अशी माहिती दुकानदारांनी दिली। दररोजचं सामान घेण्यासाठी किराणा दुकानांमध्ये गर्दी असते, परंतु अनेकांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महिना 2 महिन्याचं सामान एकदाच भरलं आहे। गोरगरिबांबरोबरच मध्यमवर्गीयांनी देखील घराच्या बजेटमध्ये कपात केल्याचं दिसत आहे, त्यामुळं ग्राहकांची संख्या रोडावली आहे। कोरोनामुळे व्यापार उद्योग बंद असल्यानं आर्थिक उलाढाल बंद झाली आहे, याचा परिणाम देखील झाल्याचं दुकानदारांनी सांगितलं।